हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा। माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनटची बर्फी। बर्फी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे। हाफ टेबलस्पून तूप घेतलेलं आहे मी। तूप थोडंसं गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण पाऊण बाऊल दूध घालणार आहे। तुपामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे दूध। आता त्यामध्ये एक बाऊल मी मिल्क पावडर टाकते। ज्या बाऊलने मी दूध घेतलेलं आहे त्याच बाऊलने मी मिल्क पावडर घेतलेलं आहे। दूध थोडंसं गरम झालेलं होतं, त्यानंतर आपण गॅस बंद करून हे व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे मिल्क पावडर। गॅस चालू ठेवू नका, आधी बंद करून व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकताय व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। दुधामध्ये मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर साखर टाकणार आहे। सेम बाऊलनेच पाऊण बाऊल पिठी साखर टाकणार आहे। ती टाकूनही आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। अतिशय सोपी अशी बर्फी आहे ही आणि अगदी झटपट बनते। आता आपण त्यामध्ये एक बाऊलच डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे। आता हे टाकूनही आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आळतपर्यंत म्हणजे गोळा तयार होतपर्यंत आपण हे गॅसवर होऊ द्यायचं आहे। बघू शकताय डेसिकेटेड कोकोनट टाकल्याबरोबरच ते थोडंसं घट्ट झालेलं आहे। आपल्याला बर्फी करायची आहे त्यामुळे गोळा वळतपर्यंत आपण त्याला होऊ देणार आहे। आता या मिश्रणात आपण थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आणि आता पुन्हा व्यवस्थित आपण स्पॅटुलाने एकसारखं करून घेणार आहे। गॅस सिम ठेवायचा आहे आणि कंटिन्युअसली आपण हलवत राहणार आहे याला। मिश्रणाला खालून लागलं नाही पाहिजे। बघू शकताय आता हळूहळू घट्ट होत आलेलं आहे मिश्रण आपलं। दिवाळीला ही मिठाई करून बघा। आजकाल मिल्क पावडर वगैरे जनरली सगळ्यांच्याच घरी असतं। बघू शकताय अजून घट्ट झालेलं आहे मिश्रण, कढईपासून सुटायला लागलेलं आहे। आता थोडंसं मिश्रण हातात घेऊन बघून घ्यायचं, थंड झाल्यावर जर गोळी वळली तर आपलं मिश्रण झालं आहे असं समजायचं। पूर्ण साईडने व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि आता आपलं मिश्रण ऑलमोस्ट झालेलं आहे। आपण गॅस बंद करणार आहे आणि आता आपल्याला हे गरम मिश्रणच प्लेटमध्ये ओतायचं आहे। मी प्लेटला आधीच ग्रीस करून घेतलं होतं, तूप लावून ठेवलेलं होतं, त्यावर हे मिश्रण आता आपण पसरवून घेणार आहे। तुम्हाला बर्फीचं थिकनेस जेवढा हवा असेल त्या अंदाजाने आपण मिश्रण पसरवून घ्यायचं। बघू शकताय मी मिश्रण व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि आता वरतून पिस्त्याचे काप घालणार आहे। गरम याच्यावरच घालून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित चिपकून जातात। स्पॅटुलाने थोडे प्रेस करून घेते म्हणजे व्यवस्थित चिपकून जाते। आता आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे, मी त्याचे काप करून घेते। आता चौकोनी अशी बर्फी तयार करून घेणार आहे। अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी बर्फी तुम्ही नक्की करून बघा। आपण प्लेटला ग्रीस केलं होतं त्यामुळे तूप थोडं घट्ट झाल्यासारखं असतं, त्यामुळे आपण गॅसवर ठेवून थोडं गरम करून घेणार आहे। बघू शकताय आता अगदी सहज बर्फी निघाली आपली। अशा जाडीची मी बर्फी बनवलेली आहे। आता आपण त्या प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे। प्लेट थोडीशीच गरम केल्याबरोबर बघू शकताय सगळ्या बर्फ्या व्यवस्थित निघून येतात आहे। आपण आता सगळ्या त्या प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।